हॅलो फ्रेंड्स, एमिनेंट अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ट्रिग्नोमेट्री हा जो लेसन आपण स्टडी केला त्या लेसन मधील सर्व आयडेंटिटीज फॉर्म्युलाज कसे लक्षात ठेवायचे याच्या काही ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे आणि त्या मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. सर्वप्रथम आपण हे बघूयात की जी ट्रिग्नोमेट्री आहे ती 90 डिग्री म्हणजेच की राईट अँगल ट्रायंगलची स्टडी आहे. तर सर्वप्रथम मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ करते. तर इथे मी ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. इथे मी हा थीटा अँगल ड्रॉ केलेला आहे. तर इथे ए बी ही त्याची ऍडजसंट साईड आहे. तर मी इथे लिहून घेते ऍडजसंट साईड आणि सी बी ही याची अपोजिट साईड आहे. अपोजिट साईडलाच परपेंडिक्युलर साईड असंही बोलतात आणि ऍडजसंट साईडला बेस असंही बोलतात. तर मी इकडे बी लिहून घेते. तर इकडे हा जो बी अँगल आहे तो बी अँगल आहे 90 डिग्री. त्याच्या समोरची जी साईड असते त्याला बोलतात हायपोटेनियस. तर अशा प्रकारे ह्या सर्व साईड मी इथे लिहून घेतलेल्या आहेत. तर आता हे जे सगळे 6 फॉर्म्युले आहेत आपले कोणते कोणते 6 रेशिओ होते साईन थीटा कॉस थीटा टॅन थीटा सेक थीटा कोसेक थीटा कॉट थीटा हे 6 रेशिओचे जे फॉर्म्युले आहेत ते न चुकता कसे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी एक छोटस सेंटेन्स आहे ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्या सेंटेन्सचे जे इनिशियल्स आहेत ते मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. ते सेंटेन्स आहेत पंडित भोले प्रसाद हरी हरी बोल. तर याच्यामध्ये आपण बघू शकता की पहिला जो लेटर आहे पी पासून एच पर्यंत मी असं सर्कल करते. तर पी अपॉन एच हा माझा झाला साईन थीटा. त्याच्यानंतर बी अपॉन एच हा झाला माझा कॉस थीटा आणि पी अपॉन बी हा झाला माझा टॅन थीटा. आता इकडे तुम्ही बघू शकता की पी म्हणजे काय आहे पी म्हणजे परपेंडिक्युलर किंवा अपोजिट साईड आणि अपॉन हायपोटेनियस. तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस किंवा परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस म्हणजे साईन थीटा. बी अपॉन एच म्हणजे की बेस अपॉन हायपोटेनियस किंवा ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे कॉस थीटा आणि इकडे परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजे टॅन थीटा. इकडे तुम्ही बघू शकता परपेंडिक्युलर किंवा अपोजिट बोलू शकता अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड म्हणजेच की टॅन थीटा. आता तुम्हाला फक्त एक फॉर्म्युला इकडे लक्षात ठेवायचा आहे की टॅन थीटा इज इक्वल टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा. तर साईन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आता याच फॉर्म्युल्या बरोबर मी तुम्हाला पुढचे जे फॉर्म्युले आहेत ते कसे लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी दुसरी ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी मी इथे इथे एक हेक्सागॉन ड्रॉ करणार आहे. मी इथे हा हेक्सागॉन ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याचा सर्वात पहिला जो पॉइंट आहे इथला त्याला मी टॅन थीटा असं लेबल करते. हा झाला टॅन थीटा. आता टॅन थीटाचा फॉर्म्युला काय साईन थीटा अपॉन कॉस थीटा. तर टॅन थीटाच्या नंतर इथला जो पॉइंट आहे तिथे मी लिहिणार आहे साईन थीटा आणि त्याचा नेक्स्ट पॉइंट जो आहे तिकडे लिहिणार आहे मी कॉस थीटा. आता हा जो हेक्सागॉन आहे त्याचे मी 2 इक्वल पार्ट करते असे या साईडचा एक पार्ट आणि या साईडचा एक पार्ट. तर इकडे मी कॉस थीटा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर जे पण सारे सी वरून स्टार्ट होणारे जे रेशिओज आहेत ते मी इकडे लिहून घेणार आहे. तर नेक्स्ट रेशिओ मी कोणता लिहिणार आहे इथे कॉट थीटा आणि इथे मी लिहिणार आहे कोसेक थीटा. आता राहिला आपला 6वा रेशिओ तो आहे सेक थीटा. तो मी सगळ्यात शेवटी लिहिणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो हेक्सागॉन आहे त्याच्या जे समोर समोरच्या बाजू आहेत त्याला पेअर करायचा आहे म्हणजेच की असं अशा प्रकारे आपण त्याला डिवाइड करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की साईनच्या समोर कोण आहे कोसेक आहे म्हणजेच की साईनचा रेसिप्रोकल कोण आहे कोसेक आहे. कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे आणि कॉटचा रेसिप्रोकल टॅन आहे. त्याचप्रमाणे टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे कोसेकचा रेसिप्रोकल साईन आहे आणि सेकचा रेसिप्रोकल कॉस आहे. तर हे सगळे रेसिप्रोकलचे फॉर्म्युले मी पहिले इथे लिहून घेते. तर पहिला रेसिप्रोकल मी साईनचा घेते साईन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. नेक्स्ट वन घेते मी कॉस थीटा. तर कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा. त्याच्यानंतर आहे इथे कॉट थीटा. कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा कारण की कॉटच्या समोर टॅन आहे. त्यानंतर मी कोसेक घेते. इथे मी लिहिते कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साईन थीटा.
कोसेक झाल्यानंतर इथे आहे सेक थीटा, तर इथे सेक थीटा इज इक्वल टू काय येणार, 1 अपॉन कॉस थीटा, आणि नंतर सर्वात लास्टला आहे टॅन थीटा, तर टॅन थीटाच्या समोर आहे कॉट थीटा, म्हणून मी इथे 1 अपॉन कॉट थीटा असं लिहून घेते. तर अशा प्रकारे हे आपण रेसिप्रोकलचे फॉर्म्युले लिहून घेतलेले आहे. इथे आपण बघू शकता की टॅन थीटा इज इक्वल टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा लिहिलेला आहे, आणि टॅन थीटाचा रेसिप्रोकल कोण असतो, कॉट थीटा. तर कॉट थीटाचा फॉर्म्युला काय बनणार, कॉट थीटाचा फॉर्म्युला बनणार याचा रेसिप्रोकल असणार तो, म्हणजेच की कॉस थीटा अपॉन साईन थीटा. तर इथे मी कॉस थीटा अपॉन साईन थीटा हा फॉर्म्युला लिहून घेते. आता आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, इकडे आपण हा जो हेक्झागॉन ड्रॉ करून घेतला आहे, त्या हेक्झागॉन मध्ये साईन पासून कॉस पर्यंत जाणारी आणि परत कॉस पासून साईन पर्यंत येणारी अशा मी एरोज ड्रॉ करून घेतलेले आहेत. इकडे तुम्ही बघू शकता टॅनचा मी कॉट पर्यंत आणि कॉट पासून टॅन पर्यंत जाणारी आणि येणारी एरो ड्रॉ करून घेतलेली आहे. तसेच सेक पासून कोसेक पर्यंत आणि कोसेक पासून सेक पर्यंत दोन मी एरो ड्रॉ केलेले आहेत. आता कॉम्प्लिमेंटरी अँगलचे फॉर्म्युले कसे बनणार आहेत बघा. साईनचा कॉस बरोबर पेअर होणार, म्हणजेच की साईन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. त्याचप्रमाणे आता कॉसचा मी साईन बरोबर पेअर कसा करणार, कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साईन थीटा. आता नेक्स्ट फॉर्म्युला माझा टॅनचा बनणार आहे, तर मी कसं लिहिणार, टॅनला मी कॉट बरोबर पेअर करते, तर टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा. आणि आता मला कॉटला पेअर करायचं आहे टॅन बरोबर, तर कॉट 90 मायनस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आता नेक्स्ट वन सेक आणि कोसेकला पेअर करणार आहे मी, तर कसं लिहिणार मी, सेक 90 मायनस थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा. आणि कोसेकला सेक बरोबर पेअर करताना मी लिहिणार आहे कोसेक 90 मायनस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. तर अशा प्रकारे आपण ह्या सहा आयडेंटिटीज ज्या आहेत त्या इकडे बघितल्या आहेत. तर आपण हे सगळे फॉर्म्युलेज बघितले आहेत की कसे लक्षात ठेवायचे, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीच्या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या आयडेंटिटी कशा लक्षात ठेवायच्या त्याच्यासाठी इकडे नीट लक्ष देऊन बघा मी डायग्राम कशी ड्रॉ करते. तर आता आपण इकडे बघू शकता की मी डायग्राम कशी बनवली आहे. डायग्राम मध्ये हे जे हेक्झागॉन आहेत त्याला मी तीन पार्ट मध्ये डिवाइड केले. तुम्ही इकडे बघू शकता की हे तीन पार्ट जे आहेत ते मी ब्लँक ठेवलेले आहेत, आणि हे जे तीन पार्ट आहेत तर त्या तीन पार्ट पैकी पहिल्या पार्ट मध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जाणारा मी एरो दाखवलाय, दुसरीकडे पण मी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आणि तिसरीकडे पण मी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जाणारा एरो दाखवलेला आहे. तर हा जो माझा पहिला एरो चालू होतो तो कुठून चालू होतो, साईन रेशिओ पासून. तर साईन पासून तो कॉस पर्यंत जातो आणि नंतर इकडे 1 पर्यंत येऊन थांबतो. तर ह्या आयडेंटिटीज मध्ये काय आहे की सगळ्या आयडेंटिटीज मध्ये स्क्वेअर केलेला आहे, म्हणून आपण हे सगळे रेशिओ लिहिताना स्क्वेअर करून लिहिणार आहोत. तर पहिला फॉर्म्युला माझा कसा बनेल, साईन स्क्वेअर थीटा. आता इकडे अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने जातो आहे त्याच्यामुळे इकडे आपण प्लस युज करणार आहोत. हेच फॉर्म्युले जर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने हे जे एरो ड्रॉ केले तर तुम्हाला मायनस साईन युज करावं लागेल, पण प्लस साईन युज करणं जास्त सोपं पडतं, म्हणून प्लस साईन युज करून तुम्हाला फॉर्म्युले बनवायला जास्त सोपं पडेल, म्हणून ती पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर साईन स्क्वेअर थीटा नेक्स्ट आहे प्लस कॉस स्क्वेअर थीटा. आता मी इकडे प्लस का घेतलं, कारण की आपण क्लॉकवाईज मध्ये जातो आहोत आणि इज इक्वल टू आपण कुठे येऊन पोहोचलो, 1 पर्यंत. तर हा माझा पहिला फॉर्म्युला झाला. दुसरा माझा एरो चालू होतोय 1 पासून, तर 1 प्लस नेक्स्ट आहे कॉट, तर इथे येणार कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हा एरो कुठपर्यंत येऊन पोहोचतो, कोसेक पर्यंत, मग इथे येणार कोसेक स्क्वेअर थीटा. आता माझा तिसरा फॉर्म्युला कसा होणार आहे, टॅन पासून जो चालू होतोय एरो, तर इकडे मी लिहिणार टॅन स्क्वेअर थीटा, आता प्लस साईन टाकणार मी, नंतर इथे 1 इज इक्वल टू नेक्स्ट कुठपर्यंत येऊन पोहोचला तो सेक पर्यंत, म्हणून सेक स्क्वेअर थीटा. तर अशा प्रकारे आपण हे तीनही फॉर्म्युले बनवलेले आहेत. आणि आपल्या ह्या ट्रिग्नोमेट्री लेसन मधील सगळे फॉर्म्युलाज आणि आयडेंटिटी कशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो याच्या मी तुम्हाला ट्रिक सांगितलेल्या आहेत. त्या ट्रिक युज करून जर तुम्ही तुमचे फॉर्म्युले लक्षात ठेवले तर ते व्यवस्थित लक्षात राहतील. इकडे ह्या ज्या साईन मिस्टेक आहेत, प्लस मायनस किंवा तुम्ही इकडे बघू शकता की कोसेक इकडे आहे की इकडे आहे, अशा प्रकारे ज्या काही छोट्या छोट्या मिस्टेक होतात आपल्या त्या होणार नाहीत.
याच्याबरोबरच अजून या लेसन मध्ये जे आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहेत, जे ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहेत त्याचे जे अँगल्स आहेत, जसं की 0 डिग्री अँगल, 30 डिग्री अँगल, 45 डिग्री अँगल, या वेगवेगळ्या अँगलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याही वेगवेगळ्या आहेत, तर ते खूप कन्फ्युजन होतं. तर ते अवॉइड करण्यासाठी तो टेबल कसा बनवला जातो त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तिकडून ती कॉपी करू शकता आणि तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या सगळ्या आयडेंटिटीज, ह्या सगळ्या ट्रिक्स कशा आहेत त्या कळतील. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा. थँक्यू.